सही वातावरण। गिनी गवत कापायचं चालू आहे जनावरांसाठी। एवढं कापायचं आणि हे बेबी कॉर्न दोन दोन लाईनी कापायचं। ठीक आहे, तर आम्ही कापून घेतो। तर हे बेबी कॉर्न बघा एवढं निघालंय, कवळं आहे आता। हे जेव्हा वाढतं तेव्हा याला छोटे छोटे ते दिसते, एकदम असे मोठे मोठे होते। कवळं असल्यावर एकदम असं गोड गोड शूट शूट शीट लागते, शूट कॉन असते सारखे। बघू मस्त आहे। वातावरण बघा तुम्ही, एकदम निसर्गरम्य वातावरण। हा घास केलेला आहे जनावरांसाठी आणि ती मका सायलेज बनवण्यासाठी। ते तिकडं डाळिंबाचा भाग आहे हा पूर्ण। किती आहे रे डाळिंबाचा भाग? अडीच एकर डाळिंबाचा भाग आहे। आणि हे त्यांच्याकडचं डॉगी। चला आता तिकडं माका पण तोडायची। या अगोदर माका केलेली होती इथं, त्यांनी विकून टाकली सायलेज बनवण्यासाठी। हे घरचे जनावरांसाठी ठेवले। एवढं नेऊन टाकतोय आम्ही आता, कुट्टी करायची त्याची आणि हे पण घेणार आहे। इथं आणून टाकलंय आता या मशीन मध्ये कुट्टी करायची। छोटे छोटे कालवडी आंब्याचे झाड बघा किती जुने आहेत, मोठे मोठे गावरान आंबे। गिन्नी गवत पण आणले आपण, त्याची पण कुट्टी करायची। तर ही जुना जुनी भरून घेऊ आपण शिळी कुट्टी, ताजी ताजी बनवून। आता टाकून द्यायची का? नाही भरून भरून चालले काय? मशीन केलंय चालू, आता टाकू आता। काढून झालेली आहे, आता ही ही टाकायची किती टाकायची? थोडे टाकायची।
जबरदस्त फाइटिंग चालू आहे इथे. काढून झालेलं आहे आताच. क्रेडिट गोज टू प्रसाद. तर आताच दूध घातले, गाडी आली होती. हा हे घ्या, मोकळी बादली. कुरकुरे खाते. तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो.